मी प्राध्यापक एल बी गायकवाड आज आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करत आहे। कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की आज माणूस माणसाला विसरलेला आहे। माणूस माणसासाठी काहीही करायला तयार नाही या पार्श्वभूमीवर ही कविता आहे। कवितेचं वाचन मी आपल्यासमोर करत आहे। कवितेचं नाव आहे संपत्ती पृथ्वीची। कविता बघा, माणूस ते पहाड आहे पृथ्वीची संपत्ती, माणूस ते पहाड आहे पृथ्वीची संपत्ती, पण बनली तीच माणसासाठी आपत्ती। आहे पाणी नदीत पण झालंय दूषित, जंत कोरोना रूपी घुसतायत माणसाच्या घशात। बनलाय श्रीमंत गरिबांचा सुकलेला कर्दन काळ, देते ग्वाही त्याची गल्ली गल्लीनी चाळ। वाहतोय आता गल्लोगल्ली राक्षसी कोरोना, म्हणतायत श्री समर्थ बाळांनो आता तरी थांबाना। असो सरकार वा श्रीमंत आहे जगण्याचा प्रश्न, वास्तू वास्तू आणि दुनिया झाली आता बघणं। बघावं दूर दूर शहर झाले स्मशानभूमी, दूरवर पुसटशी चाहूल होते आहात तुम्ही। जगताहेत भीत भीत म्हणून नाही उरली जात, नाही कोणी नाही जाणली पांढऱ्या दिव्याची ती वात। आहेत सारे घरात बसून नि बाहेर कोरोना आ वासून, आहेत झाली पाप दिवसा ढवळ्या हसून हसून। आहे चालले जाप ताप आहे ईश्वर मात्र तापून, नाही हा कोरोना आहे संकेत माणसा जरा जपून जपून। बघ कुणी आता आहे का विचार पैशाचा करत, कारण त्यांचेच आता आहेत कोरोनाच्या हातून मरत। आहे सारी संपत्ती पडून बेवारस अब्जावधींच्या घरात, वाचावा मी आणि माझे हाची विचार हृदयाच्या आत। रीतीने अशा जग थांबेल कल्पांतीनं होत जाणल, कोरोनानं मात्र होत माणसाला कपळागत फाडल। लोंढेच्या लोंढे माणसांचे खाया नव्हत मिळत, होता आला कोरोना माणसांना गिळत गिळत। होत येत प्रत्ययाला संपत्तीचं माणसाच्या होणार काय, अनेक संकटांमध्ये असाच लागेल घ्यावा बाय बाय। मित्र हो, ही कविता मी आज आपल्यासमोर सादर केलेली आहे। सदर कविता ही माणसावरच आहे। बघा, आज माणूस हा निसर्गाचे नियम उल्लंघित आहे आणि एकही नियम आपल्याला माणूस पाळताना दिसत नाही। घराघरामध्ये भाऊ भावाला मानत नाही आहे, बहिणी ह्या बहिणींना मानत नाही आहे। सर्व घर हे अतिशय मी म्हणेन संस्कृतीच्या बाहेर गेलेला आहे आणि त्यामुळे जणू काही प्रकृती निसर्ग हा माणसाच्या विरोधात गेलेला आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं मित्र हो, हा कोरोना या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून मी या कोरोनावर माझे विचार मांडलेले आहेत। माझे विचार आपल्याला कसे वाटतात ते कृपया करून मला कॉमेंटद्वारा कळवावे। अजून मी माझी एखादी कविता पुढे घेऊन येईल आणि आपल्याला ऐकवेल। तोपर्यंत थांबतो। नमस्कार। थँक्यू। थँक्यू व्हेरी मच।